सुनील प्रभू सर आपल्यासोबत आहेत. दिशा सालियन प्रकरणामध्ये पुन्हा एकदा सरकार आता पावलं उचलताना पाहायला मिळते. ही सगळी चौकशी समिती जी आहे ती नेमलेली आहे आणि पुढील काळात ही सगळी चौकशी होणार आहे. असं आहे की दिशा सालियन प्रकरणामध्ये पूर्णपणे राजकीय सुडापुटी पेटून आदित्य ठाकरे यांच्यावरती ही SIT चौकशी नेमलेली आहे. चौकशीमध्ये जे बाहेर येईल ते येईल, परंतु माझं सरकारला आव्हान आहे की ललित पाटील ड्रग्ज प्रकरणामध्ये जे मंत्री अडकले अशा पद्धतीच्या बातम्या येतात त्याची पहिली SIT लावा आणि सत्यता बाहेर आणा. मागील अधिवेशनात सुद्धा हा मुद्दा जो आहे तो समोर आणलेला होता, आता पुन्हा एकदा या अधिवेशनात नागपूरच्या असं आहे, नागपूरचं अधिवेशन आहे आणि या अधिवेशनामध्ये राजकीय सुडापोटी ठाकरे कुटुंबावरती या ठिकाणी कुठेतरी सूड घेण्यासाठी अशा मध्ये SIT मुद्दा समोर आणला जातोय. शेवटचा प्रश्न, विरोधकांची भूमिका नेमकी कशी असणार आहे सरकारला घेरण्याचा? भूमिका आक्रमक असणार आहे. शेतकऱ्याच्या प्रश्नावरती असेल, कष्टकऱ्यांच्या प्रश्नावरती असेल, या राज्याची आरोग्य व्यवस्था असेल, आरक्षणाचा मुद्दा असेल, मग मराठा आरक्षण असेल किंवा OBC आरक्षण आहे ते टिकून, म्हणजे आमचं तर स्पष्ट असं मत आहे की कुठच्याही समाजाच्या आरक्षणाला हात न लावता हे आरक्षण मराठ्यांना दिलं पाहिजे ही आमची भूमिका आहे. परंतु सरकार नेमकं काय करणार आहे? सरकार काहीच करत नाही आहे. सरकार केवळ मराठा समाज आणि OBC यांच्यामध्ये केवळ भांडणं लावायचं आणि महाराष्ट्र पेटत ठेवायचं याच सगळ्या गोष्टी चालल्या आहेत. म्हणून सरकारची भूमिका काय आहे ते या अधिवेशनात आम्हाला कळली पाहिजे. साहजिकच आहे, सुनील प्रभू आपल्यासोबत होते, की आदित्य ठाकरे किंवा ठाकरे कुटुंबियांना टार्गेट करण्यासाठी ही SIT चौकशी जी आहे ती लावली आहे असं त्यांचं म्हणणं आहे. कॅमेरामन रोहन पवारसह विनायक डावरुंग, TVN मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV 9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.